नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी झाला. का अटक वॉरंट जारी झालं ते पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील, त्यांचे मित्र अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर हे तिघे जण एकत्र आले आणि ह्या तिघांनी जालना या ठिकाणी शंभूराजे नाटकाचे प्रयोग आपण ठेवले पाहिजे, समाजाची जनजागृती केली पाहिजे या हेतूने, या उद्देशाने अमोल कोल्हे यांचं शंभूराजे हे नाटक जालन्यामध्ये आयोजित करण्याचं ठरवलं. नाटक आयोजित करण्यात आलं, नाटकाचं मानधन ठरलं 30 लाख रुपये 6 दिवसांचे, म्हणजेच एका प्रयोगाचे 5 लाख, 6×5=30 म्हणजे 6 दिवसांचे 30 लाख असं मानधन ठरलं गेलं. आता हे मानधन ठरलं, या तिघांनी यामध्ये पुढाकार घेतला, त्यामध्ये मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर हे 3 मंडळी होते. या तिघांनी ह्या नाटकासाठी प्रचंड कष्ट घेतले, हे नाटक जालन्यामध्ये आयोजित केलं आणि हे आयोजित करत असताना साहजिकच त्यांनी केवळ एक गोष्ट लक्षात ठेवली की आपण जनजागृतीचं हे नाटक करतो आहोत, यातले थोडे बहुत तिकीटं विकतील, काही मंडळी पुढे येऊन मदत करतील आणि जी रक्कम आहे, जी नाटकाची रक्कम आहे, मानधनाची जी रक्कम आहे 30 लाख रुपये, ते आपल्याला या तिकीट विक्रीतून किंवा काही महत्त्वाच्या मंडळींच्या मदतीने पूर्ण करता येईल आणि आपण एक समाजाच्या जनजागृतीचं काम या माध्यमातून करू असा हेतू ठेवून मनोज जरांगे, त्याचबरोबर अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर या 3 मंडळींनी मिळून ह्या नाटकाचे प्रयोग जालन्यात आयोजित केले. प्रयोग आयोजित झाले, काही पैसे देखील देण्यात आले, परंतु या नाटकाचे जे मानधन ठरलेलं होतं त्यातली रक्कम ही पूर्णपणे देता आली नाही. त्याचं कारण असं राहिलं की जी मदत येणं अपेक्षित होती ती मदत आली नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की जे तिकीट विक्री होऊन जो पैसा येणार होता, जो पैसा उभा राहणार होता, तो पैसा या तिकीट विक्रीतून उभा राहिला नाही आणि परिणामी जे 30 लाख रुपये या निर्मात्यांना द्यायचे होते ते पैसे दिले गेले नाही आणि त्यामुळे या निर्मात्याने किंवा या मंडळींच्या पैकी धनंजय घोरपडे यांनी कोथरूडमध्ये या 3 मंडळींच्या विरोधात रितसर तक्रार दिली. 2013 सालचं हे प्रकरण आहे मंडळी. ज्या शंभूराजे नाटकाचे 6 प्रयोग हे जालन्यामध्ये झाले ते 2013 झालेलं आहे. आता त्याला साधारणतः 10 ते 11 वर्ष पूर्ण झालेलं आहे. या दरम्यान विविध वेळा या प्रकरणाच्या वॉरंटमध्ये मनोज जरांगे पाटील हे गेले, त्यांनी काही ठिकाणी जामीन देखील घेतली, ती जामीन त्यांना देण्यात आली. जामीन देत असताना 30 मे 2024 रोजी वॉरंट रद्द करून 500 रुपयाचा दंड भरून मनोज जरांगेंना जामीन देण्यात आली. पण ही जामीन देत असताना काही अटी आणि शर्ती ह्या न्यायालयाने घालून दिल्या आणि त्या अटी आणि शर्ती मनोज जरांगे पाटील यांनी मान्य केल्या नाही किंवा पाळल्या नाहीत, म्हणून आता पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं. तर अशा पद्धतीचं हे प्रकरण आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 2013 साली शंभूराजे नावाचं नाटक हे जालन्यामध्ये आयोजित केलं होतं. 30 लाख रुपये 6 दिवसांचे, 5 लाख रुपये प्रयोगाप्रमाणे 6×5=30 असे 30 लाख रुपये मानधन ठरलं होतं. तिकीट विक्री न झाल्यामुळे ते मानधनाचे पैसे उभा करू शकले नाहीत आणि ते पैसे उभा करू शकले नाहीत म्हणून तक्रारदारांना ते पैसे देऊ शकले नाहीत आणि तक्रारदारांनी या तिघांच्या विरोधात तक्रार दिली. मनोज जरांगे, अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर अशी ही 3 मंडळी आहेत. धनंजय घोरपडे हे तक्रारदार आहेत. तर अशा पद्धतीनं ही तक्रार देण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी जामीनही घेतला, परंतु जामीनाच्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या शर्ती पाळल्या नसल्यामुळे पुन्हा एकदा हा वॉरंट जारी झालेला आहे. आता हा वॉरंट जारी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना निशाण्यावर घेतला. कायदा
त्याचबरोबर गृहखातं, त्याचबरोबर जी महत्त्वाची खाती आहेत ती देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत, आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्याहूनच आपल्याला अशा पद्धतीचे वॉरंट काढले जातात असं मनोज जरांगे पाटील यांनी काल उपोषण सोडताना सांगितलं. तर म्हणजे असा हा संपूर्ण प्रकार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वॉरंट जारी झालेला आहे, आणि या वॉरंटला आपण आता कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील प्रतिक्रिया देत आहेत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.